कोरोनामुळे राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार महापालिका नगरसेवकांच्या बजेटला कात्री लावण्यात आली आहे. महापौर गीताताई सुतार यांनी आजच्या ऑनलाईन महासभेच्या सुरुवातीलाच याबाबत सर्व सदस्यांना अवगत करून बजेटबाबतची आपली भूमिका जाहीर केली. यावेळी बोलताना महापौर गीता सुतार यांनी अंतिम केलेल्या बजेटमध्ये माळबंगला येथील जुनी इमारत पाणी टाकी बांधणे, पंप हाऊस, रायझिंग मिल उभारणे, विस्तारित भागात नवी पाणी टाकी बांधणे, सांगली शहराच्या उत्तर भागातील ड्रेनेज व्यवस्था सुरळीत चालावी आणि दूषित पाणी शुद्धीकरण व्हावे यासाठी मलशुद्धीकरण केंद्र ट्रक टर्मिनल येथे उभारणे, सांगलीच्या प्रतापसिंग उद्यानात 9D थिएटर उभारणे, कुपवाडकर जनतेला दवाखाना सुरू करून देणे, सांगली महापालिकेची विजयनगर येथे अद्ययावत प्रशासकीय इमारत उभारणे, कुपवाड येथे नगरोत्थान अंतर्गत ड्रेनेज योजना, हनुमाननगरात अद्ययावत बहुउद्देशीय हॉल आणि एक्झिबिशन हॉल व पार्किंग करणे, महापालिकेच्या अतिथीगृह इमारतीच्या ठिकाणी सदर जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर गीता सुतार यांनी या सभेत दिली.